रीड थिंक डायजेस्ट एंड मेक इट एन इंटीग्रल पार्ट ऑफ युअर लाईफ. पुस्तक परिचय चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण भारतीय संस्कृती साने गुरुजींच्या या पुस्तकाचा परिचय करून घेत आहोत. आज आपण वर्ण हा भाग पाहणार आहोत. वर्णाश्रम धर्म हा शब्दसमुच्चय आपण अनेक वेळा ऐकतो. आता वर्ण म्हणजे काय? तर आपापल्या वर्णाप्रमाणे प्रत्येकाने वागावे असे पूर्वीच्या काळी सांगण्यात येत होते. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे वर्ण त्यावेळी होते. या सर्व बोलण्या सांगण्यामध्ये एक वस्तुस्थिती गृहीत धरलेली होती की आईबापांचे जे गुण आहेत ते गुण मुलांमध्ये उतरत असतात. परंतु प्रत्यक्षामध्ये आपण जर आजूबाजूला पाहिलं तर आपल्याला अनुभव तसा येत नाही. आई वडिलांच्या आवडीनिवडी प्रत्यक्षामध्ये अपत्यामध्ये आलेल्या असतातच असे नाही. माय बापांपेक्षा अत्यंत भिन्न वृत्तीची मुले आपल्याला दिसून येतात. परंतु मुले लहानपणापासून ज्या सभोवतालच्या वातावरणामध्ये राहतात त्याचा ठसा मात्र त्यांच्या जीवनामध्ये उमटल्याशिवाय राहत नाही. आज अनेक शास्त्रांमध्ये वाढ झालेली आहे आणि म्हणून शास्त्रीय दृष्टीने वर्णचिकित्सा आज करता येणे शक्य आहे. म्हणजे काय? तर 8-10 वर्षाचा मुलगा होईपर्यंत त्याचे गुणधर्म काय आहेत ते आपल्याला समजू लागतात. एखाद्याला वाचनाची आवड असते, एखाद्याला गाण्याची आवड असते, तर एखाद्याला नृत्याची आवड असते, एखाद्याला वाद्य वाजवण्याची आवड असते, तर एखादा फुलझाडांमध्ये जास्त वेळ रमतो, एखाद्याला कुस्तीची आवड असते, तर एखाद्याला मारामारी करायची आवड असते. म्हणजे मुलांच्या या भिन्न भिन्न प्रवृत्ती ज्या आहेत त्या प्रवृत्ती गुणधर्म आपल्याला दिसून येतात. हे गुणधर्म लक्षात आल्यानंतर जिथे त्या गुणांचा विकास होईल तेथे त्याला पाठविणे हे पालकांचे आणि शिक्षकांचे आद्य कर्तव्य आहे. स्वराज्य यासाठी पाहिजे की व्यक्तीचा विकास झाला पाहिजे. व्यक्तीचे ईश्वरी देन जे आहे ते वाढीस लागले पाहिजे यासाठी स्वराज्य पाहिजे. जोपर्यंत स्वराज्य नाही तोपर्यंत खरा वर्णच नाही. एखाद्या श्रीमंताला स्वतःच्या वर्णाप्रमाणे वागता येईल, परंतु ते सर्वांना शक्य आहे का? लोकमान्य टिळकांचा कोणता वर्ण होता? तत्वज्ञानामध्ये रमावे, गणितशास्त्रामध्ये डुबावे हा त्यांच्या आत्म्याचा धर्म होता. परंतु त्यांच्या डोळ्यांना दिसले की लाखो जीवांना आपल्या गुणधर्माचा विकास करून घेणे या पारतंत्र्यामुळे शक्य होत नाही आणि म्हणून ते म्हणाले की सर्वांच्या विकास मार्गामध्ये आड येणारे हे जे पारतंत्र्य आहे ते आधी आपण दूर करूया आणि म्हणून स्वराज्यासाठी लोकमान्य गेले आणि त्यासाठी ते अविरत श्रमले, झटले. न्यायशास्त्रामध्ये म्हटलेले आहे की ज्याच्याशिवाय पदार्थ असूच शकत नाही तो खरा धर्म. जाळणे हा अग्नीचा धर्म आहे, शीतलता पाण्याचा धर्म. प्रकाशण्याशिवाय सूर्याला अर्थ नाही. आपण वाऱ्याला जर म्हणू की तू वाहू नकोस तर तो म्हणेल की मी वाहू नको तर मग मी करू तरी काय, वाहणे हेच माझे जीवन आहे. म्हणजेच ज्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही, ज्याच्यासाठी जगावे व मरावे असे वाटतं तो आपला खरा वर्णधर्म. शेतकऱ्याला म्हटलं की तू शेत पेरू नकोस, गायीगुरांना पोसू नकोस तर त्याला कंटाळा येईल. शिक्षकाला, खऱ्या शिक्षकाला मेची सुट्टी जी आहे ती सुद्धा कंटाळवाणी वाटते, कारण शिकवण्यामध्ये त्याला परमानंद वाटतो. वाण्याला जर म्हटलं की दुकानामध्ये बसू नकोस तर त्याला जीवनामध्ये गोडी वाटणार नाही. जे आपल्या आवडीचे जे आहे ते सेवेचे कर्म करणे म्हणजेच आपला प्राण आणि त्याच्यासाठीच जगावे आणि मरावे असे आपल्याला वाटत असते. असा जो स्वतःचा वर्ण आहे, सेवा धर्म आहे, त्याच्यासाठी आपले सारे उद्योग जे आहेत ते असावेत. त्या वर्णाचा आपण रात्रंदिवस प्रयत्न करून विकास करावा व मेल्यावर देवाला म्हणावे, देवा
हे भांडवल तू मला दिले होतेस त्याची मी अशी अशी वाढ केली आणि वाढ करून मी समाजाला सुखी केली। समाज पुरुषाची मी पूजा केली आणि मग देव स्वतः संतोषेल आणि तुम्हाला हृदयाशी धरेल असे साने गुरुजी म्हणतात। या पुढील भाग जो आहे तो आपण पुढच्या भागामध्ये बघूया। थँक्यू।